हेलो स्टूडेंट्स, द लास्ट लेक्चर डिस्कस द टॉपिक असेक्सुअल रिप्रोडक्शन इन यूनिसेल्युलर ऑर्गेनिज्म. द फर्स्ट टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इज बाइनरी फिशन. व्हाट इज मीन बाय बाइनरी फिशन? इन बाइनरी फिशन और असेक्सुअल रिप्रोडक्शन only parent cell is involved. The parent cell are divides mitotically and they are to form mitotically divide to form two new daughter cell will be formed. So it is called as binary fission. Bi means two and fission means nuclear division. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं होतं in amoeba अ सिंपल टाइप ऑफ बायनरी फिशन कॅन ऑकर. आपण जर बघितलं तर अमीबाला शेप साईज नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही एक्झिली प्लेन मध्ये एक्सियल प्लेन मध्ये तो सिंपलस बायनरी फिशन करतो. त्यानंतर बघितलं होतं सेकंड इन पॅरामोशियम. पॅरामोशियम मध्ये कशा प्रकारचे रिप्रोडक्शन घडतं तर त्यामध्ये आपण बघितलं होतं ट्रान्सवर्स बायनरी फिशन. दे हॅव देअर न्यूक्लियस आर डिव्हाइड हॉरिझॉन्टली अँड टू फॉर्म ए टू न्यू डॉटर सेल विल बी फॉर्म अँड इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स बायनरी फिशन. त्यानंतर बघितलं होतं आपण इन युग्लिना विच टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर. इन युग्लिना लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन कॅन ऑकर. तो व्हर्टिकली प्लेनमध्ये डिवाइड होतो आणि त्यापासून टू न्यू डॉटर सेल विल बी फॉर्म. त्यानंतर आता आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरला टुडेज टॉपिक इज मल्टीपल फिशन. व्हॉट इज मीन बाय मल्टीपल फिशन? मल्टीपल फिशन म्हणजे नेमकं काय? मल्टीपलचा अर्थ होतो मल्टीपल मीन्स मेनी. मल्टीपल मीन्स मेनी. जसं बायनरी मध्ये फक्त पॅरेंट सेल हा पॅरेंट सेल डिवाइड झाला दोन सेल मध्ये, तसं याच्यामध्ये काय होणार आहे मल्टीपल न्यूक्लियर डिव्हिजन कशामध्ये होणार आहे? सेल मध्ये होणार आहे, न्यूक्लियस मध्ये होणार आहे, आणि त्यालाच आपण म्हणणार मल्टीपल फिशन. म्हणजेच याचा अर्थ मल्टीपल फिशन मधनं जे प्रोटिस्ट बॉर्न होणार, जन्माला येणार, ते मेनी असणार आणि बायनरी फ्युशन मध्ये हे फक्त दोन असणार, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं ह्याच टाइपला आपण काय म्हटलंय? मल्टीपल फिशन असं म्हटलंय. आता मल्टीपल फिशन हे कोणामध्ये होतं? तर मल्टीपल फिशन हे अमीबा मध्ये होतं. म्हणजे अमीबा मध्ये दोन प्रकारचं फिशन होतं. एक म्हणजे आपण बघितलं सिंपल बायनरी फिशन आणि आता दुसरा बघतोय तो म्हणजे टाइप कोणता बघणार आहोत? मल्टीपल फिशन. आता मल्टीपल फिशन कशा पद्धतीने करतो तो प्रोटिस्ट किंवा अदर सम प्रोटिस्ट कॅन ऑकर मल्टीपल फिशन कसं करतो त्याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन बघूया. बघा मल्टीपल फिशन मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय मल्टीपल फिशन इज परफॉर्म बाय अमीबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. अमीबा आणि त्याच्यासारखे अदर प्रोटिस्ट पण ह्या प्रकारचं मल्टीपल फिशन रिप्रोडक्शन कॅन ऑकर. त्यामध्ये अमीबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सिडोपोडिया अँड देअर बाय मुवमेंट्स व्हेनेवर देर इज अ लॅक ऑफ फूड अँड ऑर एनी अदर टाइप ऑफ ऍडव्हर्स कंडिशन. म्हणजे सिडोपोडिया इट इज द लोकोमोटरी ऑर्गन अँड लोकोमोशन मीन्स दे हॅव देअर मुवमेंट्स कॅन ऑकर. सो दॅट टाइम द अटॅचमेंट ऑफ सबस्ट्रॅटम सो दॅट टाइम सिडोपोडिया दे कॅन बी स्टॉप. सो दॅट टाइम मुवमेंट्स कॅन बी स्टॉप. सो दॅट टाइम अ लॅक ऑफ फूड अँड ऑर एनी अदर टाइप ऍडव्हर्स कंडिशन्स सो दॅट टाइम इट बिकेम राउंडेड अँड फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे तो काय करतो? सगळ्यात महत्वाचं सिडोपोडिया मार्फत मुवमेंट करतो आणि लॅक ऑफ फूड ज्यावेळेस आतमध्ये येत नाही त्यावेळेस तो काय करतो? त्या सिडोपोडिया मुवमेंट स्टॉप करतो ऍडव्हर्स कंडिशनला आणि तो काय करतो? त्याच्या सायटोप्लाझमिक म्हणजेच त्याच्या आतले जे काही कव्हरिंग आहे त्या आतल्या कव्हरिंगला प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेलच्या जे काही आवरण आहे कव्हरिंग त्याच्या इनर साईडला तो काय करतो? त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईड आतमध्ये एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतो आणि जे काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतो म्हणजे या पद्धतीनं हा आपला अमीबा असणार आहे. अमीबाला शेप साईज नाहीये आणि याच्या आतमध्ये या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये सेलच्या इथं एक कव्हरिंग तयार केले आणि त्या कव्हरिंगला एक नाव आहे नेम आहे. बघा सच इन्सेस्टेड अमीबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड ॲज सिस्ट. आणि त्याच्यामध्ये काय तयार केलेले त्यांनी जे काही असणारे सच इन्सिस्टेड अमीबा अँड एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड ॲज द सिस्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिस्ट.
जशी आपण बघा सिस्ट म्हणजे मराठीत इन मराठी कोश म्हणतात आणि सिस्ट म्हणजे इट इज द सॅक लाईक पार्ट. आलं लक्षात? त्या पद्धतीने तो सिस्ट तयार करतो, कव्हरिंग तयार करतो आतमध्ये कशाच्या, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इनर साईडला. अँड मेनी न्यूक्लाय आर फॉर्म आणि त्याच्या आतमध्ये काय करतो तो, मेनी न्यूक्लाय आर फॉर्म आणि त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस फॉर्मेशन करतो. पण ते एक दोन तीन नाही तर मेनी न्यूक्लाय आर फॉर्म बाय रिपीटेड. आणि ती कशी प्रोसेस होते? रिपीटेड. आलं लक्षात? रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट अँड इट इज फॉलोड बाय अ सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. याने यालाच काय म्हणतात? सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. अँड दस मेनी अमेबली आर फॉर्म आणि त्याच्यातून मेनी अमेबली इज फॉर्म म्हणजे एक दोन तीन नाही तर खूप असंख्य असे अमिबली त्यामध्ये तयार झालेले आहे. लक्षात ठेवा. आणि हे अमिबली तयार झालेले आहे आणि बघा याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन मध्ये दे रिमेन इन्सिस्टेड टिल देअर आर ऍडव्हर्स कंडिशन अँड सिस्ट ब्रेक्स ओपन अराइवल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमिबली आर रिलीज. आणि ज्यावेळेस एन्व्हायरमेंट मध्ये फेवरेबल कंडिशन येते त्याला आणि त्यावेळेस तो काय करतो, मेनी न्यूक्लियर डिव्हिजन हे सिस्ट मध्ये झालेलं आहे आणि तो फक्त काय बघतो, कशाची वाट बघतो तर ऍडव्हर्स कंडिशन क्लायमेट मध्ये कधी होईल. आणि ज्यावेळेस त्याला ती साजेशी क्लायमेटिक कंडिशन त्याच्याशी मॅच होणारी जर झाली तो काय करतो, त्याचं जे इनर साईडचं कव्हरिंग जे होतं दे कॅन बी ब्रेक. आणि तो काय करतो बघा, आणि फेवरेबल कंडिशनला तो अमेबली हा काय करतो, तो सिस्ट कॅन ब्रेक अँड अरायव्हल ऑफ मेनी स्मॉल अमेबली आर रिलीज फ्रॉम दॅट सिस्ट. आणि त्या सिस्ट मधून काय बाहेर पडतं, छोटे छोटे अमेबली हे रिलीज होतात नेचरमध्ये सराउंडिंग मध्ये. म्हणजे ह्या पद्धतीनं प्रोटिस्ट मध्ये अमिबा मध्ये ह्या प्रकारचं जे काही होणारं रिप्रोडक्शन, ह्या प्रकारच्या होणाऱ्या रिप्रोडक्शनला असेक्सुअल रिप्रोडक्शन मधला आपण सेकंड टाइप म्हणजे मल्टिपल फिशन असं म्हटलेलं आहे. इथं तुम्हाला डायग्रामॅटिकली मी शो केलेलं आहे ते दाखवतो. बघा याच्यामध्ये बघा हा अमिबा, याला शेप साईज नाही, डू नॉट एनी शेप साईज ऑफ दिस अॅनिमल अमिबा. अँड दॅट अमिबा ड्युरिंग द सिडोपोडिया मुवमेंट कॅन बी स्टॉप अँड लॅक ऑफ फूड फॉर्मेशन. सो दॅट टाइम they have their inside the plasma membrane, inside that plasma membrane a coating, a covering, it is called as the cyst. In that cyst a number of nuclear division can occur, many nuclear division occur inside that cyst. So that time during the favorable condition, during the favorable condition, so that time adverse condition during the that time favorable condition, sorry, that during the favorable condition the cyst can be break and number of small amoebae. So this is the cyst covering and that cyst covering in next diagram they will be break, they will be break. Asa itha break hoto ani he break zalya nantar number of amoebae means daughter amoebae is will be form. Daughter amoebae means हे डॉटर अमिबली याच्यामधून सराउंडिंग मध्ये हे काय होतात, डिस्पर्स होतात आणि हे सराउंडिंग मध्ये काय होतात, बॉन्ड होतात. म्हणजे अशा प्रकारे हे असणारे प्रोटिस्ट अमिबा हे आपल्याला वर्षानुवर्ष इयर बाय इयर जसं आपण बघतोय तशा पद्धतीने युनिसेल्युलरचा जो उगम आहे जो काही त्यांच्यामध्ये झालेले चेंजेस किंवा त्याच्यामध्ये फारसे चेंजेस झालेले नाही आणि असे अमिबा, असे प्रोटिस्ट, असे पॅरामोशियम या सराउंडिंग मध्ये कंटिन्युटी यांची झालेली आहे किंवा चालू आहे, सतत यांची कंटिन्युटी ह्या रिप्रोडक्शन मार्फत चालू आहे. लक्षात ठेवा. म्हणून मल्टिपल फिशन म्हणजे सिम्पलच अमिबा मध्ये आणि अदर प्रोटिस्ट मध्ये करतो, तो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इनसाइड जे कव्हरिंग करतो त्याला सिस्ट म्हणतात. त्या सिस्ट मध्ये मेनी न्यूक्लियर रिपीटेडली न्यूक्लियर डिव्हिजन होते आणि ज्यावेळेस न्यूक्लियर डिव्हिजन झाल्यानंतर फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस तो सिस्ट ब्रेक होतो आणि त्याच्यातून नंबर ऑफ अमिबली आर रिलीज. या पद्धतीने आपण ह्या लेक्चरला मल्टिपल फिशन काय असतं हे सिम्पलच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बडिंग काय असतं ते बघणार आहोत.